माझं नाव ज्ञानदा निलेश कुमार बाराहते, मी दुसरी शिकते. सर्वप्रथम सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय आणि माझं दैवत पराक्रमी मुसद्दी प्रेरणादायी आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा मान बिंदू भव्य दिव्य उत्तुंग व्यक्तिमत्व लोकराजा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आज 21 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती अख्खा महाराष्ट्र माझ्या राजाची जयंती साजरा करतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, शिवचरित्र डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाही, दहा डोक्यात घालण्याचा विषय आहे. राजाबद्दल काही बोलाव असं वाटत तू फाल करता तो आगो उगतो वाघ मराठी माझा, तू फाल करता तो आगो उगतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा. वाघाची जात गरुडाची लजत स्त्रियांचा आदर शत्रूचे वर्दय हीच आम्हा छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. केवढा आदर होता मग माझ्या शिवाजी राज्या स्त्रियांना. एकदा शिवाजी महाराजांच्या 15 मावळ्यांनी कल्याणचा खजिना लुटला. त्या कल्याणच्या खजिन्यात कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद यांची सून देखील होती. तिला शिवाजी महाराजांसमोर आणलं गेलं. शिवाजी महाराजांनी आबाजी महादेवांना प्रश्न विचारला, आबाजी हे काय आहे, यांना आपल्या समोर आणलं का गेलंय? आबाजी महादेवांनी उत्तर दिले, राजे शत्रूंच्या मुली आणि सुनेना नाट्यशाळेत ठेवण्याची प्रथा आहे. शिवाजी महाराजांनी त्याच्या उत्तर दिले, आम्ही प्रथेचे समर्थन पापाडी करत नाही. या लावण्यवतीला बघून आम्हाला आमच्या माँसाहेबांची आठवण आली. अशाच आमच्या माँसाहेब असते तर आम्ही सुंदर झालो असतो. ह्या लावण्यवतीने आम्हाला आमच्या माँसाहेबांची आठवण करून दिली. म्हणून तिला अशी वागणूक द्या जशी माझी माँसाहेबांना देता. शिवाजी महाराजांनी तिची चोळी बांधली करून तिला मायदेशी वापस पाठवलं. आणि आज काय चाललंय हो माझ्या देशात, जिवंत जिवंत मुलीला जाळलं जातं, छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार केला जातो, कधी थांबून हे सगळं? पुन्हा जन्माला या राजे, पुन्हा जन्माला या. कोण होता माझा राजा? एक उत्तम शासक. शिवाजी म्हटलं तर कोण? गड किल्ले म्हटलं तर शिवाजी, शिवाजी म्हटलं तर गड किल्ले. मावळा म्हटलं तर शिवाजी, शिवाजी म्हटलं तर मावळा. सह्याद्री म्हटलं तर शिवाजी, शिवाजी म्हटलं तर सह्याद्री. महाराष्ट्र म्हटलं तर शिवाजी, शिवाजी म्हटलं तर महाराष्ट्र. टायमिंग प्लॅनिंग मॅनेजमेंट टार्गेट सक्षम म्हटलं तर शिवाजी. अशा माझ्या लाडक्या राजाला मी पुन्हा मानाचा मुद्रा करते आणि इथेच थांबते.